नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिवर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजनी। विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा आपण इथे अभ्यास करत आहोत। मराठी व्याकरणामध्ये सध्याचा जो काही घटक आहे तो आहे सामान्य रूप। सामान्य रूपाचे असणारे काही नियम आपण अभ्यासलेले आहेत, त्यानंतर आणखी काही नियम राहिलेले आहेत ते आजच्या पीरियडमध्ये आपल्याला इथं अभ्यासावायचं आहे। लिहून घ्या, मराठी व्याकरण सामान्य रूप स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप। स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप यामध्ये नियम पहिला, नियम लिहून घ्या। पहिला नियम, आकारांत स्त्रीलिंग नामाचे आकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप एकारांत होते उदाहरणार्थ आता शाळा हा शब्द आहे, शाळा या शब्दाचं शाळेत असं रूपांतर होतं। माता मातेला, रेषेला, हवे। इकडे लक्ष द्या थोडस, स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप हा घटक आपण इथं अभ्यासत असताना पहिला नियम अभ्यासतोय आपण, यामध्ये आकारांत जे काही नामाचं रूप असेल स्त्रीलिंग, तर त्याच एकारांत असं सामान्य रूप होत। आता उदाहरणामध्ये बघायचं, शाळा यामध्ये आ हा स्वर आहे पण इथं शाळेत, तर एकारांत इथं झालेला आहे। तर अशा प्रकारचे जे काही शब्द असतील त्यांचं जे काही सामान्य रूप होत असताना, तर एकारांत त्याचं सामान्य रूप होतं। माता मातेला, रेषा रेषेला आणि हवा हवेत अशा प्रकारचे हे काही असणारे शब्द आहेत। तर या शब्दांचं जे काही सामान्य रूप आहे ते एकारांत असं होतं। काही होमवर्कसाठी काही शब्द मी आपणास या ठिकाणी लिहून देतो, ते लिहून घ्यायचे आहेत आणि तुमच्या होमवर्कमध्ये लिहावयाचे आहेत। भाषा विद्या दिशा पूजा
इत्यादि शब्द आहेत, या शब्दांचं सामान्य रूप आपल्याला बनवायचं आहे। पहिला नियम आपण इथं अभ्यासलेला आहे सामान्य रूपाचा, म्हणजे स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप कसं बनवलं जातं त्यामधील नियम क्रमांक एक आपण इथं अभ्यासलेलं आहे, याचे उदाहरण आपण इथं पाहिलेले आहेत। आता नियम दुसरा हा आपण लिहून घेऊया, ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप, ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप, ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही, क्वचित ते वा कारांत होते, क्वचित ते वा कारांत होते। म्हणजे उकारांत असणारे जर स्त्रीलिंग नामाचं रूप जर असेल किंवा स्त्रीलिंगी नाम असतील तर त्याचं सामान्य रूप उकारांतच म्हणजे ऊच तसंच असणार आहे, त्यामध्ये बदल होत नाहीये। पण क्वचित प्रसंगी म्हणजे त्या ठिकाणी ऊच वाकारांत होत असलेलं आपल्याला काही उदाहरणामधून दिसून येऊ शकतं। तर काही उदाहरणं आपण इथं अभ्यासूया। आता उदाहरणामध्ये काकू हा शब्द आहे, काकू या शब्दाचं काकूने, काकू काकूने वधू वधूचा बघा असे काही शब्द आहेत। आता काकू काकूने वधू वधूचा किंवा वधूला काकूला अशा प्रकारे त्या शब्दाचं सामान्य रूप होतं, म्हणजे जे आहे तेच असणार आहे। काकू काकवांना वगैरे होणार नाही किंवा काकवाला वगैरे होणार नाही असं, म्हणजे उकारांत जे काही शब्द आहेत त्या उकारांत शब्दाचं सामान्य रूप तेच असणार आहे। काही शब्द बघा, आता सासू शब्द आहे, सासू सासू या शब्दाचं एखाद्या वेळेस सासूला किंवा सासवांना क्वचित प्रसंगी अशा प्रकारे शब्दाचं सामान्य रूप झालेलं आपल्याला दिसून येतं। तर असे काही असणारे हे शब्द आहेत, हा आपण सामान्य रूपाचा जो काही नियम आहे तो स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप यामध्ये दुसरा नियम आपण इथं अभ्यासलेला आहे, त्याचे काही उदाहरणे आपण इथं अभ्यासतोय। दुसऱ्या नियमानंतर तिसरा नियम आपण इथं अभ्यासूया, येकारांत स्त्रीलिंगी नामाचे, येकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप, येकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात येकारांत व अनेकवचन येकारांत किंवा याकारांत, अनेक वचनामध्ये ये कारण असेल किंवा या कारांत असेल हे लक्षात असू द्या। ये कारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप एक वचनात ये कारांत व अनेक वचनात ये कारांत किंवा या कारांत होते।
एक तर इकारांत होणार आहे आणि अनेक वचनामध्ये इकारांत किंवा याकारांत असे याचं रूप होणार आहे. भक्ती हा शब्द आहे. बघा नियम काय म्हटलेला आहे, इकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत व अनेक वचनात इकारांत किंवा याकारांत होते. म्हणजेच इकारांत जे काही सामान्य रूप आहे नामाचं, तर त्याचं एक वचनामध्ये इकारांतच राहणार आहे आणि अनेक वचनामध्ये इकारांत किंवा याकारांत असं रूप राहील. आता यामध्ये भक्ती हा शब्द आहे, तर भक्तीने दासी हा शब्द आहे. दासीला म्हणजे यामध्ये भक्ती ती इथं भक्तीने ये म्हणजे इथं पण येच आहे. एक वचनामध्ये जसं आहे तसंच राहिलेलं आहे. बी हा शब्द आहे. बी बी म्हणजेच काय, आपण जे काही बीज पेरतो आपण धान्य वगैरे आहे त्याला बी, तर बी शब्द. तर यांचा जो आहे सामान्य रूप बियांचा किंवा बियांना, म्हणजेच कधी कधी या कारांत सुद्धा होत. हे असे काही शब्द काही उदाहरण असलेले अशा प्रकारचे आहेत. मामी शब्द आहे. मामीने किंवा मामीला अशा प्रकारे म्हणजे इकारांतच असणार आहे. नदी शब्द आहे. नदी या शब्दाचा अनेक वचन नद्यांचा असं म्हणत असताना नदी या शब्दाचं नद्या अशा प्रकारे अनेक वचनामध्ये यामध्ये त्याचं रूपांतर होतं. इत्यादी काही शब्द असेच आहेत. या तिसऱ्या नियमानंतर आपण आता चौथा नियम आहे, तोही नियम आपण इथं दसू. नियम चौथा व्याकरणाचा असलेला ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात होत नाही. एक वचनात होत नाही व अनेक वचनात आकारांत होते. अनेक वचनात आकारांत होते. आता ओकारांत जे आहे तर त्याचं एक वचनामध्ये सामान्य रूप ओकारांत तसंच असणार आहे, म्हणजे त्याचे बदल होणार नाही आहे. परंतु अनेक वचनामध्ये आकारांत असणार आहे. उदाहरणामध्ये धनको, धनकोला किंवा धनकोंना अशा प्रकारे. बायको हा शब्द आहे. बायकोला अनेक वचनामध्ये मग बायकांना, म्हणजे कधी कधी ओच जे आहे तर ते आ मध्ये म्हणजे ते सामान्य रूप होत असलेलं आपल्याला कधी कधी दिसून येत. असे असणारे काही हे नियम. नियम आपण चार इथं अभ्यासलेला आहे. पाचवा नियम बघू.
नियम पाचवा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात ये कारांत व अनेक वचनात आकारांत होते। तो उदाहरणामध्ये विटेचा किंवा अनेक वचनामध्ये विटांचा, म्हणजे इथं ये आहे तो वीट अ असं आहे, अच एक वचनामध्ये ये झालेलं आहे आणि अनेक वचनामध्ये आ झालेला आहे, विटांचा, वीट विटेचा विटांचा अशा प्रकारे। तर हे सामान्य रूप लक्षात घेणं गरजेचं आहे। जीभ जिभेला जिभांनी, इथं सुद्धा जीव अकारांत, ये कारांत, जिभेला ये कारांत आणि जिभांनी आकारांत अशा प्रकारे याचं एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सामान्य रूप होत असताना अशा प्रकारचा बदल काही शब्दामध्ये आपल्याला इथं दिसून येतो, तो इथं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। बाग बागेला बागांना इत्यादी असणारे असे काही शब्द, हे काही उदाहरण दाखल आपण 2-3 इथं उदाहरणं आपण अभ्यासत आहोत। अशाच प्रकारचे काही असणारे शब्द आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याचे अशा प्रकारचे इथं रूप तयार होत असलेलं आपल्याला दिसून येतं। यानंतर नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप, नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप, यामधील नियम पहिला आपण इथे लिहून घेऊ। नियम पहिला, आता नियम पहिल्यामध्ये उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप, उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत किंवा वाकारांत होते। आकारांत किंवा वाकारांत होते हा नियम आहे। शब्द बघूया उदाहरणामध्ये आपण। वासरू वासरांचा, आसू आसवाने, हे दोन उदाहरण इथं समजून घेऊ आपण।
म्हणजे नपुसलिंगी नामाचे जे काही आहे उकारांत जर असेल तर त्याच आकारांत किंवा वाकारांत असं सामान्य रूप असलेलं दिसून येतं. हा नियम आपण इथं अभ्यासतोय. म्हणजे उकारांत नपुसलिंगी नामाचे सामान्य रूप आ किंवा वाकारांत होते. आता हे नपुसलिंगी आहेत वासरू आसू. आता वासरू या शब्दाचा वासरांचा किंवा वासराला वासरांना अशा प्रकारे, म्हणजे या ठिकाणी ऊ अस्वर आहे तर इथं वासरांना आ, इथं आ असा बदल झालेला आहे स्वरामध्ये. आसू यामध्ये ऊ आहे पण आसवा ने यामध्ये वाल, म्हणजे कधी कधी आ आणि कधी वा अशा प्रकारे यामध्ये बदल होतो आणि त्या नामाचं सामान्य रूप तयार झालेलं दिसून येतं. हा जो काही फरक आहे तो फरकही आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. लेकरू, लेकराने, लेकराने किंवा लेकरांनी, शिंगरू, शिंगराने, लिंबू, लिंबाने, लिंबाने किंवा लिंबाचे अशा प्रकारे. यामध्ये ऊ असलेलं वा किंवा ऊ असलेलं आ अशा प्रकारे हे सामान्य रूपाचा जो काही सामान्य रूप होत असताना त्या स्वरामध्ये बदल होत असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. नियम आपण हा पहिला इथं अभ्यासलेला आहे. दुसरा नियम ही पाहूया. नियम दुसरा, अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप, अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. आकारांत होते अकारांत स्त्रीलिंगी, सॉरी अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. आकारांत होते उदाहरणार्थ मूल हा शब्द आहे. मुलाचे पान, पानात, नव, नभात, दार, दारात. आता हे असे असणारे काही शब्द, मूल मुलाचे, पान पानात, नभ नभात, दार दारात, म्हणजे ल यामध्ये अ आहे आणि इथं मुलाचे यामध्ये आ अशा प्रकारचा स्वर या ठिकाणी बदल झालेला आहे. जिथं अ आहे त्याचं आ असं त्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. हे सामान्य रूपामध्ये होणारा हा बदल आहे. म्हणजेच अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. हा पहिला शब्द अकारांत आहे. पान अकारांत, पानात, आकारांत त्याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे अकारांत सामान्य रूप जर असेल तर त्याचं सामान्य रूप पुन्हा आकारांत असं होतं. HW साठी काही शब्द लिहून घ्या.
झाड गवत चाक इत्यादि शब्द फूल हे अकारांत आहेत. नंतरचा तिसरा नियम आपण अभ्यासू. तिसरा नियम इथं काय सांगतोय ते पाहूया. नियम तिसरा, येकारांत न पुस्तकलिंगी नामाचे, येकारांत न पुस्तकलिंगी नामाचे सामान्य रूप, येकारांत न पुस्तकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, या कारांत होते. उदाहरणामध्ये नानी नाण्यांचा किंवा नाण्याचा, नाण्यांचा सुद्धा नाही म्हणत, नाण्याचा. धनी धन्याचा, गाणी गाण्याचा, लोणी लोण्याचा, लोणी लोण्याचा. बघा आता इकारांत जर न पुस्तकलिंग असेल तर त्याचं सामान्य रूप याकारांत होतं. नानी नाण्याचा, इथ ई आहे आणि यामध्ये या, अशा प्रकारे इथ सामान्य रूप बदल होतो. धनी धन्याचा, गाणी गाण्याचा किंवा गाण्याला, अशा प्रकारे. लोणी लोण्याचा किंवा लोण्याला, अशा प्रकारचा इथं बदल होतो किंवा इथं सामान्य रूप अशा प्रकारचं या शब्दांचं रूप होत असतं. काही विद्यार्थ्यांनी पाणी पाणी हा शब्द, मोती इत्यादी, पाणी मोती हे दोन शब्द स्वतः विद्यार्थ्यांनी लिहावेत. तीन नियम आपण इथं अभ्यासलेलो आहे. यानंतरचा चौथा नियम, येकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप, नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, याकारांत होते, या कारांत होते. उदाहरणामध्ये तळे तळ्यात, इथं पहा तळे ये कारांत आहे. इथं रूप त्याचं सामान्य रूप या कारांत झालेलं आहे, तळे तळ्यात. खोके खोक्यात, तळे तळ्यात, खोके खोक्यात, अशा प्रकारे या नामाचं सामान्य रूप होत असताना बदल झालेलं आहे.